गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज वीडियो लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाचे गुणधर्म व त्यांचे उपयोग। मागच्या वीडियो मध्ये आपण आरशांपासून तयार होणाऱ्या प्रतिमा यांचा अभ्यास केला होता। आता आपण बघणार आहोत की अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाचे गुणधर्म आणि ते कोणकोणत्या वस्तूंमध्ये वापरले जातात। तर पहिला आपण बघूयात अंतर्गोल आरसा उपयोग व गुणधर्म। तर अंतर्गोल आरशाचे बघूयात। पहिला अंतर्गोल आरसा हा केशकर्तनालय तसेच दातांचा दवाखाना येथे वापरले जातात। केशकर्तनालय म्हणजे जे हेअर सलून्स वगैरह असतात तिथे व डेंटिस्टकडे किंवा आपण दातांच्या दवाखान्यात जर तुम्ही कधी गेला असेल तर तेथे जेव्हा बघू शकता तेथे अंतर्गोल आरशांचा वापर केला जातो। कशामुळे? तर आरशांच्या ध्रुव व नाभी या दरम्यान वस्तू असल्यास या वस्तूची सुलट व आभासी व अधिक मोठी प्रतिमा मिळते, त्यामुळे केशकर्तनालय व दातांच्या दवाखान्यांमध्ये अंतर्गोल आरशांचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला आपल्याला दिसून येतो। तसेच दुसरा आहे बॅटरी व वाहनांचे हेडलाइट्स। बॅटरी व वाहनांचे हेडलाइट्स, आता वाहनांच्या ज्या रेड कलरच्या हेडलाइट्स वगैरह असतात त्या तर त्या हेडलाइट्स वरची जी काच असते ती कशापासून बनवलेली असते तर ती अंतर्गोल, तिथे अंतर्गोल आरशाचा वापर केलेला असतो। त्यामुळे काय होते तर प्रकाशाचा स्रोत हा नाभीपाशी ठेवल्यास प्रकाशाचा समांतर झोत मिळतो आणि बॅटरी व वाहनांच्या हेडलाइटमध्ये अंतर्गोल आरशाचा जर वापर केला तर त्या हेडलाइटपासून जो प्रकाशाचा झोत मिळतो तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला तसेच एकसारखा उजेड आपल्याला त्यापासून मिळतो। म्हणून वाहनांमध्ये ज्या हेडलाइट्स असतात त्याच्यामध्ये अंतर्गोल आरशाचा वापर केला जातो। त्यानंतर फ्लड लाइट्स, फ्लड लाइट्स, तर या फ्लड लाइट्स ज्या असतात त्यांचा प्रकाशाचा स्रोत हा अंतर्वक्र आरशाच्या वक्रता मध्याच्या थोडासा पलीकडे ठेवला जातो, त्यामुळे आपल्याला तीव्र प्रकाश झोत मिळतो आणि या तीव्र प्रकाश झोतामुळेच आपण ज्या फ्लड लाइट्स असतात त्याच्यामध्ये अंतर्गोल आरशाचा वापर करत असतो। त्यानंतर जे आहेत जी विविध सौर उपकरणे ज्याला आपण सोलर इक्विपमेंट्स म्हणतो, सौर उपकरणे जी असतात त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गोल आरशाचा वापर हा केला जातो। म्हणजे आपला जो सौर गॅस आहे किंवा आपण ज्या सौर लाइट्स सूर्यावर चालणाऱ्या ज्या लाइट्स वगैरह वापरतो त्यांच्यामध्ये अंतर्गोल आरशाचा वापर केलेला असतो। का? तर अंतर्वक्र आरशावरून परावर्तित सूर्यकिरणे ही नाभीय प्रतलात एकत्र येतात आणि त्यामुळे त्यांची जी ऊर्जा असते ती आपल्याला मोठ्या प्रमाणावर मिळते। सौर ऊर्जेचा वापर हा मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे प्रत्येक सौर उपकरणामध्ये अंतर्गोल आरशाचा वापर हा केला जातो। त्यानंतर आहे बहिर्गोल आरसा। तर बहिर्गोल आरसा हा शक्यतो कमी प्रमाणात वापरला जातो। तर गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे, गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे, आता तुम्ही बघू शकता दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ते डाव्या आणि उजव्या बाजूला आरसे असतात। त्या आरसामध्ये आपण मागील येणारे वाहन किंवा गाड्या बघू शकतो। तर तो आरसा कशापासून असतो, कोणत्या प्रकारचा असतो? तर तो आरसा बहिर्गोल प्रकारचा असतो। त्यामुळे आपल्याला काय होते तर लांबून येणारी आणि जास्त अंतरावरील असणारी सुद्धा वाहने आपल्याला दिसून येतात। आणि दुसरा आहे मोठे बहिर्वक्र आरसे गेटवर किंवा चौकात, गेटवर चौकात तसेच घाट रस्ता जो असतो घाटामध्ये सुद्धा बसवलेले दिसून येतात। त्यामुळे काय होतं तर वळणावर असलेली वाहने किंवा मागून येणारी वाहने आपल्याला पटकन दिसून येतात, त्यांची प्रतिमा आपल्याला अधिक मोठ्या आकाराची दिसून येते। त्यामुळेच घाट रस्त्यांमध्ये किंवा चौकामध्ये गेटवर आपण बहिर्वक्र आरशाचा वापर केलेला आपल्याला
दिसून येतो. अशा प्रकारे अंतर व बहिर्गोल आरशाचे उपयोग आहेत. तर अंतर्गोल आरसा हा केशकर्तनालय व दातांच्या दवाखान्यामध्ये वापरला जातो. तसेच बॅटरी व वाहनांचे हेडलाईट, फ्लड लाईट्स आणि सौर उपकरणे तयार करण्यासाठी सुद्धा अंतर्गोल आरशाचा वापर होत असतो. त्यानंतर बहिर्गोल आरशाचा वापर हा शक्यतो गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूस असलेले आरसे आणि तसेच घाट रस्त्यावर किंवा गेटवर चौकामध्ये गाड्यांचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे प्रकाशाचे अपसरण आणि अभिसरण. प्रकाशाचे अपसरण व अभिसरण. तर आता प्रकाशाचे अपसरण म्हणजे काय आणि अभिसरण म्हणजे काय? तर समजा काही ठिकाणी प्रकाश किरणे ही एकाच बिंदूतून परावर्तित झालेली आपल्याला दिसून येतात आणि काही ठिकाणी जी प्रकाश किरणे असतात ते आपल्याला परावर्तित होऊन पुन्हा एकाच बिंदूला छेदत असतात. जेव्हा प्रकाश किरण जे आहे ते आरशावरील परावर्तनाद्वारे एकाच बिंदूपाशी एकत्र येतात तेव्हा त्याला प्रकाशाचे अभिसरण असे म्हणतात. तर बघा, इथे तुम्ही बघू शकता की एकाच बिंदूपासून एकाच बिंदूच्या ठिकाणी जेव्हा एकाच बिंदूपासून प्रकाश किरणे एकाच बिंदूपाशी ही जी प्रकाश किरणे आहेत ती एकत्रित येतात एकाच बिंदूपाशी जी प्रकाश किरणे एकत्रित येतात त्याला आपण प्रकाशाचे अभिसरण असे म्हणतो. एकाच बिंदूपाशी प्रकाश किरणे एकत्रित येतात त्याला प्रकाशाचे अभिसरण म्हणतात. आणि जिथे एकाच बिंदू स्त्रोतापासून प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे दूर पसरतात. आता बघा, इथे एकाच बिंदूपासून प्रकाशातील परावर्तनाद्वारे ही जी प्रकाश किरणे आहेत ती दूरवर पसरली गेलेली आहेत यालाच आपण प्रकाशाचे अपसरण असे म्हणतो. म्हणजे प्रकाश किरण एकाच बिंदूवरून दूर पसरली जातात त्याला प्रकाशाचे अपसरण म्हणतात. पुन्हा एकदा बघा, जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकाच बिंदू जेव्हा प्रकाश किरण आरशावरील परावर्तनाद्वारे एकाच बिंदूपाशी एकत्रित येतात त्याला प्रकाशाचे अभिसरण असे म्हणतात. आणि जेव्हा एकाच बिंदू स्त्रोतापासून प्रकाश किरण पसरले जातात त्याला प्रकाशाचे अपसरण असे म्हणतात. आणि यावरूनच आपल्याला समजते की आरसा अंतर्गोल किंवा बहिर्गोल आहे. तर ते कशा प्रकारे? तर समजा दाढी काढण्यासाठी हा विशेष वापराचा अंतर्गोल आरसा वापरला जातो.
कारण का तर आरसा हा चेहरा नजीक धरला की आरशामध्ये चेहऱ्याची सुलटी म्हणजेच सरळ मोठी प्रतिमा आपल्याला मिळते. परंतु जर हाच आरसा चेहऱ्यापासून दूर दूर नेला तर प्रतिमा ही उलटी होते आणि लहान होत जाते. तसेच मोटार व मोटारसायकलीचा आरसा हा बहिरगोल असतो. बहिरगोल आरशात पाहिल्यास चेहऱ्याची प्रतिमा सुलटी पण लहान दिसते. म्हणजे जर आपल्याला अंतर्गोल व बहिरगोल आरसा ओळखायचा असेल तर आपण कसा ओळखू शकतो? अंतर्गोल आरसा जर आपण चेहऱ्यानजीक धरला तर आपल्याला स्वतःची प्रतिमा ही सरळ म्हणजेच सुलटी आणि मोठी दिसून येते. पण जर आपण बहिरगोल आरशामध्ये स्वतःची प्रतिमा बघितली तर तीच प्रतिमा आपल्याला सरळ दिसते परंतु आकाराने लहान दिसून येते. हा या अंतर्गोल व बहिरगोल आरशामधील महत्त्वाचा फरक आहे. दोन्हीमध्ये आपल्याला प्रतिमा सुलटीच दिसते परंतु जर चेहऱ्याच्या जवळ तो आरसा धरला तर ती प्रतिमा आपल्याला मोठी मिळते. आणि ज्या आरशामध्ये प्रतिमा मोठी मिळते तो आरसा अंतर्गोल असतो आणि ज्या आरशामध्ये प्रतिमा ही लहान व सुलटी मिळते तो आरसा बहिरगोल आहे असे आपण म्हणू शकतो. तसेच सपाट आरशामुळे ज्या प्रतिमा आपल्याला मिळतात त्या प्रतिमा ह्या आभासी प्रतिमा असतात. कारण ह्या प्रतिमा अशा बिंदूंपासून मिळतात की जेथून परावर्तित प्रकाश किरण हे अपसारित झाल्याचा भास होतो. आणि आपण जे आपल्या डोळ्यांनी बघत असतो त्या प्रतिमा आपल्या डोळ्यांना ज्या प्रतिमा दिसतात त्या प्रतिमा या नेहमीच वास्तव प्रतिमा म्हणजे रियल इमेज असतात. कारण जेव्हा एखाद्या वस्तूपासून येणारे जे प्रकाश किरण आहे ते आपल्या डोळ्यात प्रवेश करतात तेव्हाच आपण ती वस्तू पाहू शकतो. कारण डोळ्यातील भिंगाद्वारे प्रकाश किरण हे अभिसारित होऊन वस्तूची प्रतिमा नेत्रपटलावर तयार होते. आणि अशाच प्रकाश किरण एका बिंदूत अभिसारित होऊन तयार होणारी जी प्रतिमा असते तिलाच आपण वास्तव प्रतिमा असे म्हणतो. आणि हीच वास्तव प्रतिमा आपल्याला सहजपणे पडद्यावर मिळवता येते. त्यामुळे आपल्याला डोळ्यांनी ज्या ज्या वस्तू दिसतात त्या वस्तूंद्वारे मिळणारी जी प्रतिमा आहे तिला आपण वास्तव प्रतिमा असे म्हणू शकतो. त्यानंतर आहे ते आरशाचे सूत्र आपण बघणार आहोत. आरशाच्या सूत्रामध्ये बघा, आरशाचं सूत्र हे 1/V + 1/U = 1/F यालाच आपण आरशाचं सूत्र असं म्हणतो. तर बघा इथं F म्हणजे काय? तर नाभीय अंतर. नाभीय अंतर. U म्हणजे वस्तूचे अंतर. आणि V म्हणजे प्रतिमेचे अंतर. तर हे आहे आरशाचे सूत्र. आणि वस्तूचे अंतर, प्रतिमेचे अंतर व गोलीय आरशाचे नाभीय अंतर यांच्यामधील संबंधालाच आरशाचे सूत्र असे म्हणतात. म्हणजे हे जे नाभीय अंतर आहे, वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर या तिन्हींनाच एकत्रितपणे आरशाचे सूत्र असे म्हणतात. आणि ते आरशाचे सूत्र आपण कसे लिहितो? तर 1/V + 1/U = 1/F अशा प्रकारे आरशाचे सूत्र लिहिले जाते. हे सूत्र जे आहे ते सर्व परिस्थितीत सर्व गोलीय आरशांना व वस्तूंच्या सर्व स्थानांकरता उपयुक्त आहे. म्हणजे जर आपल्याला एखाद्या गोलीय आरशाचे नाभी अंतर, वस्तूचे अंतर किंवा प्रतिमेचे अंतर जर बघायचे असेल तर आपण ते या सूत्राच्या मार्फत शोधू शकतो. त्यानंतर येतं गोलीय आरशामुळे होणारे विशालन म्हणजेच मॅग्निफिकेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर्स. गोलीय आरशामुळे होणारे विशालन किंवा त्याला आपण गोलीय आरशाचे
विशालन असं पण म्हणू शकतो. हे गोलीय आरशाचे जे विशालन आहे ते कॅपिटल एम या अक्षराने दाखवले जाते. तर विशालन म्हणजेच काय? तर व प्रतिमेची उंची व वस्तूची उंची हे ज्या गुणोत्तराने दाखवले जाते त्याच गुणोत्तराला आपण गोलीय आरशाचे विशालन असे म्हणतो. तर बघा, विशालन बरोबर प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची, प्रतिमेची उंची वस्तूची उंची. तर त्यालाच प्रतिमेच्या उंचीला इथं आपण एच टू म्हणू आणि वस्तूच्या उंचीला एच वन म्हणू. हे जे गुणोत्तर आहे वस्तूच्या उंची आणि प्रतिमेच्या उंचीमधील यालाच आपण एकत्रितपणे गोलीय आरशाचे विशालन असे म्हणतो. आणि हे जे आहे ते कॅपिटल एम या अक्षराने दाखवले जाते. तसेच यालाच आपण एम बरोबर वजा वी अपॉन सॉरी वी भागिले यू असं पण लिहू शकतो. म्हणजे गोलीय आरशामुळे होणारे जे विशालन आहे ते प्रतिमेच्या उंचीचे म्हणजेच एच टू आणि एच वन या गुणोत्तराने दर्शवतात. त्याद्वारे वस्तूच्या आकाराच्या मानाने संबंधित प्रतिमा ही किती मोठी आहे हे आपल्याला समजते. तसेच वस्तू ही नेहमी मुख्य अक्षाच्या वर ठेवली जात असल्याने वस्तूची उंची ही धन मानली जाते व त्यातून जी प्रतिमा आभासी असल्याला उंची धन घेतात, परंतु वास्तव प्रतिमेकरता ती ऋण घेतली जाते. चिन्ह संकेतानुसार वस्तू ही आरशाच्या डावीकडे ठेवली जाते त्यामुळे वस्तूचे अंतर हे ऋण घेतले जाते. बघा, इथे कॅपिटल एम विशालन जर आपल्याला एखाद्या आरशाचं विशालन करायचं असेल गोलीय आरशाचं तर आपण हा फॉर्म्युला किंवा हे सूत्र वापरू शकतो. तशाच प्रकारे आरशाचे सूत्र म्हणजे नाभी अंतर, वस्तूचे अंतर आणि प्रतिमेचे अंतर यांना एकत्रितपणे आरशाचे सूत्र असे म्हणतात. आणि जर आपल्याला हे अंतर मोजायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला या सूत्रांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर या पाठामधला शेवटचा पॉइंट आहे कार्टेशियन चिन्ह संकेत. आरशाच्या सूत्रावरची जी उदाहरणे सोडवलेली आहेत ती तुम्हाला नोट्समध्ये दिली गेली आहेत, तिथे तुम्ही बघू शकता आणि त्यांचा सराव करू शकता. कार्टेशियन चिन्ह संकेत, तर या कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार बघा, इथे एक आपण गोलीय आरसा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घ्यायचा आहे. कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार मुख्य अक्ष हा पी आरशाचा ध्रुव पी हा आरंभ बिंदू मानतात. तसेच मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा एक्स अक्ष म्हणून आपण घेतो. म्हणजे हा जो अक्ष आहे त्याला आपण काय म्हणतो, मुख्य अक्ष. आणि इथे जो आहे पी तो आहे आरशाचा ध्रुव. आता हे आरशाच्या जे डावीकडील अंतर आहे, डावीकडील अंतर ते ऋण घेतले जाते. ऋण म्हणजेच काय तर वजा. आणि जे उजवीकडील अंतर आहे ते धन घेतले जाते.
धन म्हणजेच अधिक। त्यानंतर बघा, वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात आणि मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात। आता ही जी वस्तू आरशाची डावी बाजू आहे, ह्या डाव्या बाजूकडेच आपण सर्व वस्तू अशा म्हणजे ज्या वस्तूची आपल्याला प्रतिमा तयार करायची आहे ती वस्तू आपण आरशाच्या नेहमी डाव्या बाजूला ठेवत असतो। आरंभ बिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे ही धन मानतात। आणि हा जो आरंभ बिंदू आहे त्याच्या उजवीकडे जे आपण अंतर मोजतो प्रतिमेचं, त्या सर्व अंतर आपण धन म्हणूनच लिहितो आणि डाव्या बाजूची जी अंतरे आहेत ती आपण ऋण म्हणून लिहितो।